वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या कार्यक्रमात डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार मित्र हो वसुबारस झाली धनतेरस झालं आपण धन, भगवान धन्वंतरीची आणि कुबेराची पूजा काल रात्री केलेली आहे आजचा दिवस तसं बघायला गेलं तर दिवाळीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस नाही आहे म्हणजे आज कुठला महत्त्वाचा सण नाही आहे कदाचित कसं असतं की आपल्या पंचांगातील रचनेनुसार किंवा म्हणजे सूर्य आणि चंद्राचं भ्रमण यानुसार ज्या काही आपल्या तिथी आणि ह्या तिथींमध्ये सुद्धा बेसिकली महत्त्वाचा भाग असतो की सूर्योदयाला कोणती तिथी आहे आणि त्या अनुषंगाने तो सण साजरा करणं असे काही पंचांगातली काही गणितं आहेत अर्थात मी त्या विषयातला निष्णात नाही आहे पण ह्या बेसिक गोष्टी आहे माझी एक तमाम सर्व वास्तुशास्त्रप्रेमींना एक विनंती आहे की सध्या तुम्हाला माहिती वा आहे अधिक की वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणावर बिघडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक फटाके वाजवून आपण आणखीन वायू प्रदूषण वाढवणं वायू प्रदूषण वाढवणं म्हणजेच आपण आपल्या आरोग्यासाठी काहीतरी विचित्र किंवा वाईट गोष्ट निर्माण करणं हाच त्यातला अर्थ आहे त्यामुळे फटाके वाजवणं टाळा धूर होईल किंवा धुरामुळे किंवा फटाक्यांमुळे कुठल्याही प्रकारचं वायू प्रदूषण होणार नाही याची पुन्हा पुन्हा काळजी घ्या असं मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रो उद्या सकाळी पहाटे म्हणजे आपल्याला उद्या नरक चतुर्दशी आहे त्यामुळे पहाटेचं नरक चतुर्दशीचं स्नान हा महत्त्वाचा विषय आहे आणि ज्यावेळी उद्या मी तुमच्यासोबत बोलायला येईन मला वाटतं एक तर ती स्नान चतुर्दशीचं स्नान करण्याची खऱ्या अर्थाने ती वेळ असेल किंवा ऑलरेडी त्यापूर्वी तुमचं स्नान झालेलं असलं पाहिजे असं शास्त्र सांगत आहे त्यामुळे एक लक्षात घ्या की नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंगस्नान पहाटे सूर्योदयापूर्वी उठणे व तेल तेलमर्दनासनं स्नान दीपावलीनिमित्त वास्तूची शुद्धी साफसफाईतून म्हणजे एक लक्षात घ्या की दीपावली हा सण कसा आहे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की घराची साफसफाई केली तर निश्चितच घरातलं वातावरण प्रसन्न होतं घरातलं वातावरण प्रसन्न झालं तर तुमचं मन प्रसन्न होतं रोजच्या धकाधकीच्या अपन, अपन, जीवनात आपण आपली रोजची आंघोळ शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतोच असं नाही आहे त्यामुळे आज या मुहूर्तावर नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासूर राक्षसाचं मर्दन भगवान श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने केलं आहे तर त्या सगळ्या गोष्टींचं एक स्मरण आणि त्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्णाचं नमन किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता हे बेसिकली आपण नर हे अभ्यंगस्नानाच्या माध्यमातून करत असतो ही खऱ्या दृष्टीने खरं बघायला गेलं तर निसर्ग नियमानुसार ही थंडीची चाहूल आहे काल परवाच मी कुठेतरी वाचत होतो किंबहुना ते वाचत असताना मला लहान माझं लहानपण आठवलं की आपल्या लहान म्हणजे एक काळ असा होता की घरी म्हणजे किंबहुना आजही कोल्हापूर सांगली या भागातल्या ग्रामीण भागामध्ये हे चित्र नक्कीच दिसत असतं की सकाळी घरातली प्रमुख स्त्री आणि काही मुलं वगैरे उठा उठतात ती स्त्री लगबगीने सकाळची एक एक आणखी म्हणजे स्वतःचं स्नान लवकर आटोपून इतरांच्या स्नानासाठी किंवा स्नानासाठी किंवा इतर घरातल्या सर्व पुरुष मंडळींना आज उठणं लावून म्हणजे खऱ्या अर्थाने आज शरीरावरचा पण मळ आपण घरातला मळ कचरा काढला शरीरावरचा मळसुद्धा आणि ते पण आपली जी काही आयुर्वेदातली महत्त्वपूर्ण अशी घरातलीच सगळी घटकं ते सगळे पदार्थ वापरून शरीरावरचा मळ आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की खरोखर जेव्हा आपल्या घरातली व्यक्ती आपल्या अंगाला तेल लावते तेल लावल्यानंतर ते उठणं लावलं ला जातं ते गरम पाण्यात भिजवलेलं ते तर थोडंसं ते आ, 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 ते उठणं खरंच चा, अतिशय छान सुखद अनुभव हो तो असतो एकेकाळी मला आठवतं माझ्या लहानपणी की मी आईबरोबर उठायचो आणि मग तो बंब पेटवणं तो पूर्वीचा मोठा तांब्याचा असलेला बंब मग त्याच्यात लाकडं टाकायचे ते, ते पेटवायचं आणि ते पाणी मला आठवतं की सकाळी पाच वाजता उठायला मजा यायची थोडीशी थंडी असायची पण त्या थंडीमध्ये सुद्धा तो बंब पेटवणं ते पाणी गरम करणं आणि मग नंतर आई आणि अन्य बहिणींकडून ते सगळं उठणं वगैरे लावून आणि मग त्यावेळी विचार एक लक्षात घ्या की आघाड्याचं आघाडा किंवा भोपळ्याचं पान अथवा टाकळा स्नानकाली नरकनाशार्थ अंगावरून फिरवावा घरात व इतरत्र दिवे लावावे म्हणजे आघाड्याची पानं किंवा भोपळ्याची पानं आणि टाकळा हे आ, स्ना स्नानाच्या वेळी नरक सुराचा नाशार्थ म्हणजे ज्या नरकासुराने अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण केली होती त्याच्या नाशार्थ अंगावरून फिरवणं त्यावेळी आपण अंघोळ करून येताना आपली आई आपलं किंवा प घरातली एखादी प्रमुख स्त्री स्त्री तुमचं औक्षण करते आणि मग तुम्ही चांगले कपडे घालून देव देवासमोर दिवा वगैरे लावून देवाला नमस्कार करून फटाके फोडायला जातात मी एवढं म्हणेन की देवाजवळ दिवा लावा देवासमोर नतमस्तक वा देवाजवळ संपूर्ण वर्ष चांगलं गेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा पुढच्या वर्षासाठी चांगलं मागणं मागा भरघोस मागणं मागा पण फटाके नका फोडू वायू नका करू